पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रातल्या 2 दिवसात होणाऱ्या 6 सभांमधली आजची दुसरी सभा ही सातारा लोकसभेचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी कराडमध्ये पार पडली. विशेष म्हणजे 2019 जेव्हा उदयनराजे भोसलेंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता तेव्हा 19 पोटनिवडणुकीसाठीची मोदींची सभा ही साताऱ्यात पार पडली होती. पण यंदा मात्र ही सभा कराडमध्ये झाली आहे. कराड भागात उदयनराजेंचा नसलेला होल्ड यामुळे ही सभा कराडात घेतली गेली असं बोललं जात आहे. जेव्हा जेव्हा लोकसभेची निवडणूक होते तेव्हा दक्षिण भाग हा उदयनराजेंच्या विरोधात उभा राहतो, त्यांना मानत नाही असं इतिहास सांगतो. सातारा लोकसभेचा दक्षिण भाग असणाऱ्या कराडमध्ये मोदींना उदयनराजेंसाठी सभा का घ्यावी लागली, या मागची नेमकी कोणती कारण आहेत, शरद पवारांनी लावलेली अशी कोणती फिल्डिंग आहे जिला भेदण्यासाठी मोदींना कराडात यावं लागलं, समजून घेऊयात या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. साधारणतः पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ज्या लोकसभेसाठीच्या सभा होत आहेत त्या सोलापूर, पुणे, लातूर, कोल्हापूर अशा लोकसभेच्या मुख्य ठिकाणी होत आहेत. मात्र आजची सातारा लोकसभेची सभा ही साताराच्या दक्षिणेत येणाऱ्या कराडमध्ये पार पडली. या मागे दडलंय ते दक्षिण साताऱ्याचं असणारं गणित. सातारा लोकसभेत ज्या 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो त्यामध्ये वाई, सातारा, कोरेगाव हे भाग साताऱ्याच्या उत्तरेत येतात, तर पाटण, कराड दक्षिण आणि कराड उत्तर हे विधानसभेचे भाग सातारा लोकसभेच्या दक्षिणेत येतात. त्यामुळे उदयनराजेंचं वर्चस्व असलेल्या उत्तरेत नाही तर दक्षिणेमध्ये सभा घेऊन उदयनराजेंना निवडून आणण्यासाठी प्रयत्न होऊ शकतात याची जाणीव महाराष्ट्र भाजपला आहे आणि त्यामुळेच मोदींची सभा ही दक्षिण साताऱ्यात घेण्यात आली आहे. सातारा लोकसभेतल्या 6 विधानसभांपैकी सातारा जावलीतनं भाजपचे शिवेंद्रराजे भोसले, कोरेगाव मधनं शिंदेच्या सेनेचे महेश शिंदे, वाईतनं अजित पवार गटाचे मकरंद पाटील आहेत, पाटण मधनं शंभुराज देसाई आहेत, तर कराड दक्षिणेतनं पृथ्वीराज चव्हाण, कराड उत्तरेतनं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बाळासाहेब पाटील हे आमदार आहेत. एकंदर सातारा लोकसभेत महायुतीचं वर्चस्व असताना सुद्धा दक्षिण साताऱ्यात ही सभा का झाली, तर मोदींच्या आजच्या सभेमागची गणित समजून घेण्यासाठी दक्षिण साताऱ्यानं 2019 पोटनिवडणुकीत भाजपला कसा दणका दिला होता ते आधी समजून घेऊया. उदयनराजेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर साताऱ्याची पोटनिवडणूक लागली होती आणि 2019 पोटनिवडणुकीत शरद पवारांनी आपला जुना मित्र म्हणजे श्रीनिवास पाटलांना मैदानात उतरवलं. पाटील हे मूळचे कराड भागातले, दुसरीकडे भाजपकडून मैदानात असणारे उदयनराजे भोसले हे साताऱ्याचे म्हणजे उत्तर भागातले, त्यामुळे एक प्रकारे ही निवडणूक उत्तर सातारा विरुद्ध दक्षिण सातारा अशीच पार पडली आणि शरद पवारांनी इथनं डाव मारला. कारण 2019 पोटनिवडणुकीत उदयनराजेंचा तब्बल 87,000 मतांनी श्रीनिवास पाटलांनी पराभव केला होता. साताऱ्याची पोटनिवडणूक जिंकण्यासाठी शरद पवारांची पावसातली सभा हिट ठरली असली तरी उत्तर विरुद्ध दक्षिणचा उमेदवार ही स्पर्धा पवारांचे उमेदवार असणारे श्रीनिवास पाटील यांच्या चांगलीच पथ्यावर पडली. 2019 कराड दक्षिणेतनं श्रीनिवास पाटलांना 1,13,550 तर उदयनराजेंना 81,701 इतकी मतं होती. कराड उत्तरेतनं पाटलांना 1,14,641 तर उदयनराजेंना 63,762, पाटण मधनं श्रीनिवास पाटलांना 1,12,348 आणि उदयनराजेंना 84,481 इतकं मतदान मिळालं होतं. या मतांची तुलना केली तर श्रीनिवास पाटील साताऱ्याच्या दक्षिण भागातनं तब्बल 1,10,587 मतांनी आघाडीवर होते, जे लीड उदयनराजेंना सातारा आणि कोरेगावातनं मताधिक्य घेऊन सुद्धा तोडता आलं नाही. त्यावेळी वाईचे मकरंद पाटील हे सुद्धा शरद पवारांसोबत होते, त्यामुळे उत्तरेतल्या वाईमधून सुद्धा श्रीनिवास पाटील यांना लीड मिळालं होतं. पण दक्षिणेतनं मिळालेले लीड हे निश्चितपणे मोठं होतं. थोडक्यात दक्षिणेतला उमेदवार असल्याने मतांचं ध्रुवीकरण हे श्रीनिवास पाटलांच्या बाजूने झालेलं पाहायला मिळालेलं. शरद पवारांचा हाच प्लॅन तिथं वर्कआउट झाला होता. यंदा सुद्धा उमेदवार दक्षिणेतनंच असावा यासाठी शरद पवार आग्रही होते. श्रीनिवास पाटलांनी मैदानात उतरावं अशी पवारांची इच्छा होती, पण त्यांनी मात्र सपशेल नकार दिला. सारंग पाटील तेवढे ताकदवर नसल्याने पवारांनी त्यांना मैदानात उतरवलं नाही. अगदी बाळासाहेब पाटील आणि पाटणकरांनी लोकसभेसाठी नकार दिल्यानं शेवटी शशिकांत शिंदेंनाच लोकसभेच्या मैदानात उतरावं लागलं. पण यंदा तर दोन्ही उमेदवार साताऱ्याच्या उत्तर भागातले असल्याने सातारा दक्षिण कोणाच्या बाजूने, तर यंदा शशिकांत शिंदे हे कोरेगावचे तर उदयनराजे साताऱ्याचे असं असलं तरी यंदा सुद्धा भाजपला 19 भीती आहे. कारण कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण हे महाविकास आघाडीच्या सोबत आहेत. गेल्या वेळीप्रमाणे यंदा सुद्धा त्यांनी उदयनराजे 2 लाखांनी पडणार अशी भविष्यवाणी केली आहे.
उदयनराजेंना हरवण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण आपली सगळी ताकद पणाला लावणार आणि शशिकांत शिंदेंना लीड मिळवून देणार हे स्पष्ट आहे. कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील हे पक्षफुटीनंतर सुद्धा शरद पवारांच्या सोबत एकनिष्ठ आहेत. त्यांच्यावर पवारांचा असणारा विश्वास त्यांना यंदा सुद्धा सार्थ ठरवावा लागणार आहे. पाटणमध्ये सत्यजित पाटणकर आणि विक्रमसिंह पाटणकर यांनी गेल्या वेळी घरामध्ये आमदारकी नसताना सुद्धा श्रीनिवास पाटलांना जास्तीचं लीड पाटणमधनं मिळवून दिलं होतं. त्यामुळे दक्षिणचा उमेदवार नसला तरी दक्षिणेची मोठी फोर्स ही शरद पवार आणि शशिकांत शिंदे यांच्या सोबत आहे असं चित्र सध्या दिसतंय. आता हेच महायुती आणि भाजपबाबत बोलायचं तर शिंदे सेनेचे शंभूराज देसाई हे एकमेव आमदार साताऱ्याच्या दक्षिण भागात भाजपकडनं आहेत. गेल्या वेळी आमदार असून सुद्धा ते उदयनराजेंना 2019 पोटनिवडणुकीत लीड देऊ शकले नव्हते. उदयनराजेंचे खास मित्र असणारे शंभूराज देसाई यंदा तरी लीड मिळवून देणार का यावरती उदयनराजे आणि शंभूराज देसाई यांचं भविष्य ठरणार आहे. मधल्या काळात बाळासाहेब देसाईंच्या स्मारकावरून दोघांमध्ये वाद झाला होता, मात्र आता हा वाद मिटलेला असून उदयनराजे आणि शंभूराज देसाई लोकसभेसाठी एकत्रित काम करतात. कराडमधनं अतुल भोसलेंचं पाठबळ हे उदयनराजेंच्या मागे उभा राहू शकतं, पण पृथ्वीराज चव्हाणांच्या पुढे अतुल भोसले लीड देऊ शकतील का हा मोठा प्रश्न आहे. आजची कराडमधली मोदींची सभा ही साताऱ्याच्या दक्षिण भागातील पृथ्वीराज चव्हाण, श्रीनिवास पाटील, बाळासाहेब पाटील, विक्रमसिंह पाटणकर, उदयसिंह उंडाळकर, अविनाश मोहिते आणि अरुण जाधव यांचा प्रभाव कमी करण्यासाठी घेतली गेलीये असं चित्र निर्माण झालंय. आज मोदींनी कराडमध्ये सभा घेऊन नेमका कसा डाव खेळलाय ते सुद्धा समजून घेऊयात. तर सातारा जिल्ह्यातील कराड हे ठिकाण प्रखर हिंदुत्व असलेलं ठिकाण म्हणून ओळखलं जातं. इथं छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराजांचा उल्लेख करत इथं आजपर्यंत भगवा हा फडकत आलाय आणि पुढे सुद्धा भगवा फडकणार असा नारा मोदींनी दिलाय. इथं मिलिटरी अपशिंगेचा उल्लेख करून मोदींनी सातारच्या सैनिकी अस्मितेला साथ घातली आहे. वन रँक वन पेशनचा उल्लेख केलाय. नौसेनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा आमच्या सरकारनं लावला. मराठ्यांच्या किल्ल्यांना युनेस्को साठी नामांकन हे आमच्या सरकारनं मिळवून दिलं असं म्हणत मराठा आणि हिंदुत्वाला मोदींनी कराडमध्ये हायलाइट करण्याचा प्रयत्न केला. थोडक्यात साताऱ्याच्या दक्षिण भागातनं गेल्या लोकसभेला जो फटका भाजपला बसला होता तो आता बसू द्यायचा नसेल तर शरद पवारांच्या खेळीविरोधात थेटपणे मोदी फॅक्टरच वर्कआउट होऊ शकतो याचा अंदाज भाजपला आहे. त्यामुळे तुमचं मत म्हणजे मोदींना मत हे नरेटिव्ह साताऱ्याच्या दक्षिण भागात पोहोचून विकास कामं, हिंदुत्वाचा मुद्दा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष यावरती ही निवडणूक घेऊन जाण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. उदयनराजे भोसलेंना उमेदवारी देण्यासाठी झालेला वेळ, शशिकांत शिंदे यांच्या विरोधात अटकेचा डाव असा भाजप विरोधातला प्रचार रोखण्यासाठी मोदींची कराडमध्ये सभा घेऊन वातावरण आपल्या बाजूने करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. पण तुम्हाला काय वाटतं, दक्षिण सातारा आणि एकंदरीतच सातारा लोकसभेत यंदा नक्की काय होईल? खरंच मोदी फॅक्टर हा उदयनराजेंच्या बाजूने उभा राहील का की शरद पवार यंदा देखील डाव मारतील? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि यांसारख्या व्हिडिओसाठी बोलबिडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा.